नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सखराम भरत प्रतीक्षा तुषार वेलकम, महाराष्ट्र पोलीस स्वागत आहे. येस येऊ द्या आपले बाकीचे सर्व. येस विजया सागर रोहिणी वेलकम. गुड इवनिंग सर्वांना. आवाज क्लिअर येत आहे का? सर्वांना आवाज क्लिअर येत आहे? येस प्रमिला मॅडम विचारू शकता. प्रथमेश नेहा रेणुका प्रयाग वेलकम. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जे की आता आपल्या जवळ कमी दिवस राहिलेले आहेत त्याच्यासाठी जो की आपला जो अभ्यास झालेला आहे त्याच्यासाठी आपण जो सराव प्रश्नांचा करणं आवश्यक आहे. यस उजळणी आपली झाली पाहिजे, रिव्हिजन जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. राज्यसेवा असेल कंबाईन असेल तर जास्तीत जास्त रिव्हिजनचा आणि प्रश्नांच्या सरावाचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होत असतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जे की आपण हा आजचा जो क्लास आहे आपण आजचा जो स्पेशल क्लास आहे तर त्याच्यासाठीच आपला असणार आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी एकदा इंट्रोडक्शन देऊया. आरती राहुल पृथ्वीराज हेमराज संस्कृती वेलकम. तर मी जगतापातून पुणे विद्यापीठातून बी कॉम आणि मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट केलेलं आहे. PSI 2018 सिलेक्शन झालेलं आहे. काही मुलाखतींचा आणि काही मुख्य परीक्षांचा अनुभव आहे आणि 2 वर्षापासून टीचिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पोस्ट मिळण्याआधीसुद्धा प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचं काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा करतो आहे आणि जोपर्यंत ट्रेनिंगला जात नाही आहे तोपर्यंत नक्कीच फायदा करून घ्या तुम्हीसुद्धा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक रिव्ह्यू आणि शेअरसुद्धा करा. काय कंबाईनसाठीचं एक्झाम सेंटर जे आधी निवडलं होतं ते ज्यांना चेंज करायचं ते करू शकणार होते म्हणून ज्यांनी चेंज नाही केलं ते. येस ज्यांनी चेंज केलेलं नाही आहे त्यांचा काय होणार आहे त्याच्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे मॅडमने. तर ज्यांनी चेंज केलेलं नाही त्यांना त्यांचं होमटाऊन प्रमाणे मिळणार आहे. ठीक आहे, समजा माझं पुण्यामध्ये मी चेंजच केलं नाही तर मला पुणे सेंटरच मिळणार आहे जर तिथे जागा फुल झाल्या नसतील तर. एवढं काही त्याच्यामध्ये त्याचा तिसरा पॉईंट त्याच्यामध्ये दिलाच होता त्यांनी आयोगाने आपल्या की जर चेंज केलं नाही तर तुमचं होमटाऊन मिळणार आहे. येस होम जे तुम्ही आधी जे निवडलं असेल तुमच्या मूळ पत्त्यानुसार जे असेल ते तुम्हाला मिळणार. येस ॲड्रेसनुसार आहे ते. ओके चला प्रश्नांना सुरुवात करूया. मग यूट्यूबला सुद्धा जे विद्यार्थी पाहतात त्यांना सुद्धा क्लिअर येतो आहे आवाज वगैरे? स्लाइड दिसते का? येस एकदा चेक करूया आणि मग आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, सोबतच जे विद्यार्थी आपले नवीन असतील त्यांनी नक्कीच फॉलो सुद्धा करा आणि जे नवीन कोर्स आपला लॉन्च होत आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा सांगा. तर हा एक नवीन कोर्स आपला 5 तारखेपासून सुरू होत आहे. 5 ऑक्टोबरपासून डिपार्टमेंटल मिशन डिपार्टमेंटल PSI. ठीक आहे, मायनर कायद्यावरती असणारा हा कोर्स आहे. तर जे डिपार्टमेंटची डिपार्टमेंटल PSIची जे तयारी करणारे आपले कर्मचारी आहेत त्यांनी या कोर्सला जे प्लसमध्ये असतील त्यांनी नक्कीच इनरोल करा. ठीक आहे, 5 ऑक्टोबरला 4 वाजता असणार आहे. ठीक आहे, प्लसमध्ये आणि बाकी डायरेक्टची आपली डायरेक्ट PSIची बॅच ती सुद्धा 22 नोव्हेंबर नंतर आपण लॉन्च करू. कंबाईन पूर्वपरीक्षा झाल्यानंतर ना IPC CRPC आणि इव्हिडन्स ऍक्ट होतील त्याच्याबद्दल काळजी करू नका. ठीक आहे,
अच्छा प्रश्न बाब भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये जे की झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने आपल्याला काय करायची आहेत विचारात घ्यायची आहेत. पहिलं विधान काय आहे, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389 तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. आता याच्यामध्ये कोणती विधानं बरोबर आहेत, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 आणि अ ब क बरोबर, ब क ड बरोबर, अ ब आणि ड बरोबर, अ क आणि ड बरोबर, योग्य पर्याय काय असणार आहे. समजा उत्तर तर जे की पर्याय क्रमांक 3 60% प्रश्नांचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर जे की काय फक्त एकच ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करायचा होता मित्रांनो, तर जो की फक्त तिसरा क, जे जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी काय दिलं होतं, राजेंद्र प्रसाद. तर हे जे की काय चुकीचं होतं, कोण पाहिजे होतं त्या ठिकाणी, यस सांगा. गवा मावळंकर, यस गवा मावळंकर त्या ठिकाणी, जे की काय ज्यावेळेस विधिमंडळ म्हणून ज्यावेळेस स्थापन होत असे भरत असेल त्यावर तिच्या अध्यक्षस्थानी जे की राजेंद्र प्रसाद नाही तर गवा मावळंकर त्या ठिकाणी होते. त्यामुळे हे विधानच फक्त चुकीचं होतं, बाकीचे सर्व बरोबर आहे. स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे जे की संविधान सभेला पूर्ण सार्वभौम संस्था बनली, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या संदर्भात संविधान सभा सार्वभौम बनली. त्याचबरोबर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद सुद्धा झाली आणि तिची सदस्य संख्या 389 तुलनेने 299 पर्यंत कमी झाल्या. काही भाग पाकिस्तानमध्ये गेल्यामुळं जे जे की संख्येवरती परिणाम होणारच होता. तर पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड बरोबर आहे. तर हे जे की गणेश वासुदेव मावळंकर स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे जे की काय मुंबई प्रांतामध्ये अहमदाबाद लोकसभेवरती निवडून गेलेले पहिले संसद सदस्य, त्यासोबत निवडणुकीनंतर न बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे, यांच्याबद्दल आणखी जे की काय सांगायचं तर ते मुंबई विधानसभेचे सुद्धा पहिले अध्यक्ष आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मुंबई विधानसभेचे सुद्धा अध्यक्ष, मुंबई विधानसभा त्या संदर्भात आपल्या लोकसभेचे सुद्धा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना लक्षात आलं असेल, अ ब आणि ड बरोबर, येस आणि महाराष्ट्राचे सिलम 1960. पुढचा प्रश्न, 1978 44 घटना दुरुस्ती अधिनियमानुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाहीये. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र मंडळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. कलम 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र मंडळीच्या कारणास्तव घोषित केलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. आणि चौथं, संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला जर विरोध करणारा आणि आणीबाणी चालू ठेवणारा जर विरोध ठराव जर मंजूर केला तर राष्ट्रपती आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे. आता कोणती तरतूद जे की केलेली नव्हती 44 घटना दुरुस्तीनुसार ते आपल्याला सांगायचे.
चला 44% जे की प्रश्नाचं उत्तर आलं, तर जे की काय असणार आहे पर्याय क्रमांक 4, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला जर विरोध करणारा, की आणीबाणीची घोषणा लागू आहे, संसदेने काय केला, विरोध केला किंवा त्याला चालू ठेवण्यासाठीचा ठराव जर मांडला, मंजूर केला, तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक नाही आहे. तर हे जे की 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय ही तरतूद केलेली नव्हती. बाकीच्या तरतुदी आपल्या सर्वांना माहिती आहे. कॅबिनेटच्या लेखी शिफारस पाहिजे, बरोबर? कॅबिनेटची लेखी शिफारस. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये येतो सांगा? कॅबिनेट हा शब्दाची व्याख्या नाही तर फक्त शब्द प्रयोग आहे, कोणत्या कलमामध्ये? यस, 352, बरोबर. 352 कलमामध्ये जे की काय आपल्याला कॅबिनेटचा फक्त शब्द प्रयोग केलेला आहे. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीये, बरोबर. अंतर्गत अशांतता, ठीक आहे, अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी काय? सशस्त्र बंडाळी, ठीक आहे. सशस्त्र बंडाळी हा जो की शब्द प्रयोग करण्यात आला, तर हे जे की कारण काय होते की याला कॅबिनेटची शिफारस आणि अंतर्गत अशांतताच्या ऐवजी सशस्त्र बंडाळी हे शब्द प्रयोग करण्यामागचं कारण जे की 75 साली जे की काय आपल्या इंदिरा गांधी यांनी जे की आणलेली आणीबाणी याच्यामध्ये कॅबिनेटच्या लेखी परवानगीनुसार जे की काय त्यांनी न करता स्वतःच आणीबाणी घोषित करण्याचं सांगितलेलं होतं, आणि अंतर्गत शांततेचं आणि सशस्त्र मंडळी हे जे की 44व्या घटना दुरुस्तीने यस तरतूद करण्यात आली. आणि तिसरं जे की काय होतं, कलम 19 खाली असलेले जे 6 मूलभूत अधिकार ते केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये निलंबित करता येणार आहे. सशस्त्र मंडळीच्या याच्यामध्ये जे की काय निलंबित करता येणार नाही, हे सुद्धा होतं. तर तरतूद नसलेली जे की पर्याय क्रमांक 14, बाकीच्या सर्व जे की 44व्या घटना दुरुस्तीने केलेल्या तरतुदी होत्या. त्यासोबतच आणखी काय काय झालं 44व्या घटना दुरुस्तीने ते सुद्धा पाहूया आपण. लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल 5 वर्ष पुनर्स्थापित केला, यस, ठीक आहे. लोकसभा आणि विधानसभाचा कार्यकाल 5 वर्ष, लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची जी संख्या आहे तर ती तरतूद पुनर्स्थापित केली. त्यानंतर न ब्रिटिशांच्या सामान्य गृहाचा संदर्भ वगळला. त्यानंतर न राज्य विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये असणारं जे वार्तांकन आहे तर ते वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी घटनात्मक संरक्षण. मंत्रिमंडळाचा सल्ला एकदा पाठवू शकतात, त्याचा जो काही अधिकार राष्ट्रपतींना दिला. पुनर्विचार करून राष्ट्रपतींवरती सल्ला बंधनकारक करण्यात आला, ठीक आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एकदा पाठवू शकतात आणि पुन्हा नंतर आलेला सल्ला जो की काय राष्ट्रपतींवरती बंधनकारक. अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या संवादनाची तरतूद रद्द केली आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अधिकार पुनर्स्थापित केले. तर हे जे की 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार. चला पुढचा प्रश्न, आणखी बरंचसं होतं याच्यामध्ये, ठीक आहे, नंतर आपण घेऊ शकतोय. खालील विधाने विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये व्हावी अशी तरतूद होती. 1961 11व्या घटना दुरुस्तीनुसार उपराष्ट्रपती निवडीची पद्धत बदलण्यात आली आणि उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. निवड मंडळ अपूर्ण होतं, या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. कोणती विधाने बरोबर किंवा चुकीचं आहे काय ते सांगा. अ ब बरोबर कड चूक, ब कड बरोबर अ चुकीचं, अ बड बरोबर क चुकीचं आणि ब क बरोबर अड चूक. योग्य पर्याय काय असणार मित्रांनो?
चला 44% जे की प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड बरोबर आहे, क फक्त चुकीचं होतं यामध्ये. तर मूळ घटनेमध्ये जे की काय राष्ट्र उपराष्ट्रपतींची निवड जे की संयुक्त बैठकीमध्ये व्हावी अशी तरतूद होती, बरोबर. पण 1961 11व्या घटना दुरुस्तीनुसार, ठीक आहे, 11वी घटना दुरुस्ती 1961 ज्याच्यामध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली, तोपर्यंत या पद्धतीनं जे की काय संयुक्त बैठकीनुसारच तरतूद होती. त्यानंतरच हे जे विधान का चुकलं, तर पाक उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते, हे जे की विधान चुकीचं होतं. त्या ठिकाणी काही आणखी शब्द पाहिजे होता, तर यस, निर्वाचित प्लस नामनिर्देशित सुद्धा, दोन्ही सभागृहांचे निर्वाचित प्लस नामनिर्देशित सदस्य सुद्धा या त्यांच्या निवडणुकीमध्ये असणार आहे. त्यामुळं हे जे की विधान चुकीचं होतं. बाकी निवड मंडळ अपूर्ण होतं म्हणून उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. समजा राज्यसभेतील दोन सदस्य पदांचे त्यांचे जागा रिक्त आहे, त्याच्यामुळं काय निवडणुकीला आव्हान देता येणार नाही आहे, ठीक आहे, रिक्त जरी असलं तरी अपूर्ण होतं म्हणून. तर या पद्धतीनं आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशित सदस्य असतात का? राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित सदस्यच असतात, बरोबर. यस, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित आणि रिमूव्हलला असतात का? पदावरून दूर करायचं असत त्यावेळेस इम्पीचमेंटला, यस, ते वाचणार आहे. पदावरून दूर करणे रिमूव्हलला, त्यावेळेस मग निर्वाचित प्लस हे सुद्धा नामनिर्देशित दोन्ही असणार आहे, ठीक आहे. तर हे जे की चुकीचं होतं. बाकी अ ब आणि ड बरोबर आहे. नेक्स्ट, तर 11वी घटना दुरुस्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याऐवजी स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही. तर हे जे की 11व्या घटना दुरुस्तीनुसार असणाऱ्या तरतुदी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या राज्यपालांबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, बरोबर विधान कोणतं आहे आपले राज्यपाल त्यांच्याबद्दल? ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाला विधान परिषदेवरती नामनिर्देशित करू शकतात, ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांना विधानसभेवरती नाम निर्देशित करू शकतात, त्यांना घटनेच्या कलम 371(2) विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे आणि ते राज्यघटनेच्या कलम 31 खाली सक्तीने खाजगी संपादन करण्यासंबंधीचं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. योग्य विधान काय यापैकी? योग्य पर्याय काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 बाकी ए आणि बी मध्ये 19% आणि 26%, बरेच जण चुकले, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या बाबतीमध्ये कोणतं विधान सत्य आहे, कोणतं विधान बरोबर आहे. तर फक्त हे राज्यघटनेच्या कलम 371(2) जे की विशेष जबाबदारी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. विकास महामंडळ आपले मराठवाडा किंवा विदर्भाच्या विकास मंडळांची जे की काय त्यांच्यावरती असणारी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये 371(2). बाकी हे बाकीचे विधान का चुकले ते पाहूया आपण. अँग्लो इंडियन जमातीतील एकाला विधान परिषदेवरती
यस विधान परिषद दिलं होतं तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं विधानसभा पाहिजे होतं बरोबर विधानसभा अपेक्षित होतं आणि अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघांना दोघांना नाही तर फक्त एकालाच ठीक आहे दोघांना नाही तर फक्त एक जण जो की काय नामनिर्देशित करू शकणार आहे आणि आता ते पण नसणार आहे बरोबर 2020 करंट यस याच्यामध्ये करंट बरोबर करंटनुसार जे की काय 104वी घटना दुरुस्ती 104वी घटना दुरुस्तीनुसार 2020 हे जे की त्यांचं शेवटचं होतं 104 मध्ये एस सी आणि एस टी यांचं राजकीय प्रतिनिधित्व जे की काय 10 वर्षापर्यंत वाढवलेलं आहे म्हणजे 2030 पर्यंत ठीक आहे 2030 पर्यंत एस सी एस टी यस पण ओबीसी आपलं यांचं अँग्लो इंडियनचं प्रतिनिधित्व वाढवण्यात आलं नाही आहे 104वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा परीक्षेला सुद्धा येऊ शकतं याच्याबद्दलचं चला आणि हे जे की काय बंधनकारक यस कलम 31 खाली खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही तर ते राखूनच ठेवतात त्याच्यामध्ये त्यामुळे हे सुद्धा विधान काय होतं चुकीचं होतं तर फक्त पराक्रमांक 3 जे की काय बरोबर आहे नेक्स्ट चला खालीलपैकी कोणती बाब जुळत नाहीये 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यार्पण केलं 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावरती स्वाक्षर केल्या कोणती बाब चुकीची आहे सांगा तारखांवरती याच्या आधी सुद्धा बरेच वेळा प्रश्न झालेले आहे जोड्याला कंबाईनला सुद्धा मागच्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला होता % जे की प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 70% तर 11 डिसेंबर 1946 हे जे की काय जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला तर हे जे की काय पाहिजे होतं या ठिकाणी 13 डिसेंबर जे की पाहिजे होतं 13 डिसेंबरला यस 13 डिसेंबरला 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 ठीक आहे जो की काय ठराव संमत झाला त्याच्यामध्ये तर हे जे की होतं आणि 11 डिसेंबरला काय होतं मग 9 डिसेंबरला पहिली बैठक 11 डिसेंबरला सांगा 11 डिसेंबरला काय येणार मग यस अध्यक्ष निवड बरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी जे की काय 11 डिसेंबरला झाल्या यस परमानंद अध्यक्ष यस बरोबर आहे बाकीच्या सर्व बरोबर होत्या 29 ऑगस्टला मसुदा समितीची स्थापना बरोबर 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 नोव्हेंबर 1949 जे की आपण घटना जे की काय स्वतः प्रत अर्पण केली जनतेनं स्वीकृत करून त्याचा उल्लेख आपल्याला जे की आपल्या सरनाम्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो ही तारीख आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतः प्रत अर्पण करत आहोत त्या पद्धतीनं 24 जानेवारी 1950 जे की काही संविधानावरती स्वाक्षर केल्या ठीक आहे संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावरती स्वाक्षर केल्या आणखी कधी केला होता नंतर ना परत 24 जानेवारीला केला त्यानंतर ना परत कधी केला दोनदा झालेला 26 नोव्हेंबर यस तर हे सुद्धा याच्यावरती याच्या आधी सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर हे जे की पहिलं काय होतं चुकीचं होतं तर 13 डिसेंबर पाहिजे होतं उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 बोलवली 9 डिसेंबर रोजी
संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष लॉर्ड सच्चिदानंद सिन्हा, ठीक आहे सच्चिदानंद सिन्हा, 11 डिसेंबरला घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद, ठीक आहे राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक निवड करण्यात आली. 13 डिसेंबरला घटना तयार करण्याचा जो की काय ठराव मांडला. 22 जानेवारीला जो की ठराव सर्वानुमते स्वीकारण्यात आला. 29 ऑगस्टला मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांची निवड झाली बाबासाहेब आंबेडकर. 26 नोव्हेंबरला जे की काय राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानावरती सही करून संविधानाला मंजुरी दिली आणि 26 जानेवारी 1950ला संविधान आपलं लागू झालेलं आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, राष्ट्रपती त्याला काय करतील? विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात, राज्य विधिमंडळाकडे विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात, राष्ट्रपतींकडून परत आलेल्या विधेयकावरती राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक जर मंजूर केलं तर राष्ट्रपतींना त्यास संमती देणं बंधनकारक असतं. पुनर्विचारार्थ परत आलेलं विधेयक राज्य विधिमंडळाने जर पुन्हा मंजूर केलं राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संमती दिली पाहिजे. आता वरीलपैकी कोणती विधानक आहेत बरोबर आहे यापैकी? अ आणि ब, अ ब ग, अ ब ड आणि अ क ड. योग्य पर्याय काय? तर जे की काय पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब असणार आहे. अ आणि ब विधानक आहे बरोबर आहे. राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक राज्यपाल काय करतात? राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात आणि मग राष्ट्रपतींना असणारे पर्याय संबंधित तरतुदी कोणत्या कलमामध्ये सांगा चला. राष्ट्रपतींच्या राज्यपालांचं आणि राष्ट्रपतींचं एखादं विधेयक त्यांच्याकडे पाठवलेलं आहे तर हे कोणत्या कलमामध्ये येतात? राष्ट्रपतींसमोर असलेले पर्याय कोणते? कलम एस, राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारांचं राखून ठेवणं कलम 200 आणि राष्ट्रपतींसमोर असणारे पर्याय कलम 201 नुसार आहे. तर विधेयकाला मान्यता देतात किंवा मान्यता राखून ठेवू शकतात राष्ट्रपती, ठीक आहे राज्यपालांनी पाठवलेलं विधेयक बरोबर, राज्य विधिमंडळाकडे ते पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात, ठीक आहे विधेयक ते पुन्हा पाठवू शकतात, पुन्हा फेटाळू शकतात, मान्यता देऊन किंवा राखून ठेवू शकतात. हे खालचे जे पर्याय दिले होते ते हे का चुकले तर कोणतंही बंधनकारक नाही आहे. बंधनकारक नसल्यामुळं हे जे की चुकलं, त्यात संमती देणं बंधनकारक असतं हे जे विधान दिलं होतं ते यामुळे चुकलं. अशा प्रकारचं कोणतंही बंधन राष्ट्रपतींवरती नाही आहे, ठीक आहे तुम्ही परत पाठवलं, परत त्यांनी विधिमंडळाने पुन्हा मंजूर केलं, राष्ट्रपतीला त्यात 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संमती दिली पाहिजे तर हे सुद्धा चुकीचं होतं. तर अशा प्रकारचं कोणतंही बंधन राष्ट्रपतींवरती नाही आहे, ठीक आहे पुन्हा विचारार्थ जर विधेयक आलं तर ते त्याला फेटाळू सुद्धा शकतात तर त्या पद्धतीनं. तर हे दोन्ही चुकीचे होते. पर्याय क्रमांक 1 आणि ब फक्त. भारतीय न्यायालयीन पुनर्विलोकन, ठीक आहे भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवतं? कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार, कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचं शून्यपणा याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचं राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार, आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. व्हॉट इज ज्युडिशियल रिव्ह्यू? काय न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय सुचवतं आपल्या ह्याच्यामध्ये? सोपा प्रश्न आहे.
92%. पीवायक्यूचा आपल्याला फायदा काय होतो मित्रांनो, तर आपल्याला एक अंदाज होतो की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, आणि आपल्याला वाचन करत असताना आपण पुस्तक वाचत असताना देखील त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्या पद्धतीनं आपला अप्रोच तयार होतो. तर त्यासाठी हे पीवायक्यू पहिल्यापासून आपण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव. आणि पीवायक्यूचं जर आपण परीक्षांमध्ये जर प्रमाण पाहिलं, पीवायक्यूचं रिपिटेशनचं प्रमाण, तर जे की 30-35% आपल्याला पाहायला मिळतं. 30% तरी प्रश्न रिपीट होत असतात आणि जे की आपल्या फायद्यासाठीच आहे. तर यामध्ये जे की काय असणार होतं, न्यायालयीन पुनर्विलोकन कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा कायदा जर मूलभूत हक्कांचं किंवा कायद्याची त्याची तपासणी ते उल्लंघन जर करत असेल, ठीक आहे, तर त्याची कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा असणारा अधिकार आहे. कोणत्या कलमांतर्गत येतो न्यायालयीन पुनर्विलोकन? यस, कलम 13 बरोबर. कलम 13 अंतर्गत जे की काय न्यायालयीन पुनर्विलोकन असणार आहे. यस, घटनेत सावलेत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न. यस, खालील विधानांपैकी कोणतं विधान भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे? ठीक आहे, कोणतं विधान घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे? राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील व दुसऱ्या राज्यातील रहिवासी असली पाहिजे. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील एक किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे, आणि संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. योग्य पर्याय काय असणार आहे? कोणती तरतूद घटनात्मक आहे? तर जे की काय पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी एकही विधान काय आहे? घटनात्मक नाही आहे. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती होणारी व्यक्ती हा इतर राज्यांमध्ये दुसरा रहिवासी असला पाहिजे, इतर राज्याचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर न, सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश हा किमान मुस्लिम असला पाहिजे, हे तर तरतूदच नाही तशी पद्धतीनं. आणि हे जे की एक संकेत आहे फक्त त्याच्यामध्ये. यस येस, संकेत येतो दुसऱ्या राज्यामध्ये असला पाहिजे, संकेत सांगितलेला आहे. हे जे की काय आपल्या सरकारी आयोगाने सांगितलेल्या शिफारशीनुसार जे की काय दिलेल्या तरतुदीतल्या संकेत येतो. त्यानंतर हे तर नाहीच. आणि संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे, तर हा सुद्धा एक संसदीय संकेत याच्यामध्ये. त्यामुळं ते सर्व विधानं काय होती? चुकीची होती. पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी एकही नाही. तर जे विद्यार्थी प्लसमध्ये असतील त्यांनी आपला 11 वाजताचा सुद्धा कोर्सला एनरोल करा. सकाळी 11 वाजताच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काय घेतोय, तर कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी असणारे PYQ त्यामध्ये डिस्कस करतोय. या पद्धतीचेच PYQ त्या ठिकाणी असतात. सोबतच आपण याच्यामध्ये राज्यसेवेचे सुद्धा डिस्कस करतोय. राज्यसेवेचे GS 1 असेल, GS 2 आणि GS 4. तर हे सर्व आपले प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर करतो. त्यासोबतच PSI, STI आणि ASO, PSI, STI, ASO यांचे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांचे पेपर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं विश्लेषण पाहायला मिळेल. ठीक आहे, आणखी बरेचसे ग्रुप सीचे सुद्धा आपण घेतलेले आहेत, जे की सर्व यांचा फायदा आपल्याला कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी नक्कीच होणार आहे. तर जे विद्यार्थी प्लसमध्ये असतील त्यांनी नक्कीच या कोर्सला एनरोल करा. यस, 11 बॅचलरमध्ये आपण हे सर्व PYQ घेत आहे. याच्यामध्ये डिवायडर करतो आपण दोन विषयांचे. GS 1 असेल तर मग हिस्ट्री आणि जिओग्राफी, GS 2 जे की मिक्स असतात, आणि GS 4 मध्ये इकॉनॉमिक्स आणि सायन्स.
तर त्या त्याचे तुम्हाला रिव्हिजन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इन प्लसमध्ये असेल तर नक्कीच इनरोल करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखी प्लसमध्ये आलेले नाही आहेत त्यांनी नक्कीच प्लसमध्ये येण्याचा विचार करा. आणि हा जो की माझा रेफरल कोड आहे जगताप अतुल 88 की ज्या माध्यमातून तुम्हाला 10% डिस्काउंटसुद्धा मिळतं आहे, ठीक आहे. आणि जर नवीन असतील तर फॉलो करायला सुद्धा विसरू नका. माझं नाव सर्च करून तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन्स मिळतील, ठीक आहे. प्रश्नांकडे जाऊया पुन्हा एकदा. खालील विधाने आपल्याला काय करायच्या विचारात घ्यायच्या. नुकताच ओडिसा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे. सध्या 5 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. आणि विधान परिषद 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधाराकडून निवडले जातात. आता वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अ ब क ब आणि क ग आणि ड आणि अ आणि ड योग्य पर्याय काय. चला विधान परिषदांचा प्रश्न तर आपले जे जुने विद्यार्थी त्यांना पाठच झाला असेल. कलम त्यासोबतच किती राज्यांमध्ये असणार आहे बरोबर. तर यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 4 अ आणि ड हा जो की पर्याय योग्य असणार आहे याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहे. त्यावेळेस आपण सविस्तरपणे याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. तर नुकताच ओडिसा विधानसभेने सुद्धा काय केलेलं आहे विधान परिषद निर्माण करण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे. पण आणखी संसदेने त्याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाही. तसाच तो प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याच्यामुळं काय त्या ठिकाणी ओडिसामध्ये विधान परिषद निर्माण झालेली नाही. दुसरं विधान काय चुकलं. सध्या 5 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. काय पाहिजे होतं. यस 6 राज्यांमध्ये सध्या जे की काय असणार आहे 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे, ठीक आहे. केरळ आणि गुजरात विधान परिषद निर्माण करण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. तर हे जे की चुकीचं होतं. तशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव केरळ आणि गुजरातचा नाही आहे. फक्त ओडिसाचा आहे तो प्रलंबित आहे. आणि विधान परिषदेमध्ये 1/12 सदस्य जे की पदवीधर मतदारसंघाकडून नेमणूक केली जाते त्यांचे नामनिर्देशित केले जातात, ठीक आहे. लक्षात ठेवायचं ते 1/12 2 आहेत शिक्षक आणि पदवीधर. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ 1/12. त्यानंतर ना 1/3 जर आपण पाहिलं 1/3 जे की स्थानिक आपल्या याच्यामध्ये विधानसभेकडून, ठीक आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे जे की यामध्ये येणार होतं. आणि 1/6 जे की राज्यपालांकडून 2-2 विधानसभा स्थानिक प्रतिनिधींकडून आणि शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ. तर या पद्धतीनं तर पर्याय क्रमांक 4 अ आणि ड आणि 169 आणि 171 कलम 169 विधान परिषद स्थापन करणं त्याच्या संबंधित किंवा रद्द करणं आणि 171 मिनिमम संख्या सांगितलेली आहे, ठीक आहे. मिनिमम 40 आणि मॅक्सिमम त्या विधानसभेच्या 1/3. तर या पद्धतीनं पुढचा प्रश्न. चला खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव कोणत्या कारणावरती आधारित आहे हे स्पष्ट करावं लागतं. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासाठीची लोकसभेच्या नियम 198 सांगितलेली आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावरती तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आतमध्ये चर्चेला गेला पाहिजे. आणि इटलीमध्ये सरकारच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना पाठिंब्याची गरज असते. चुकीचं विधान काय यामध्ये.
सांगा चुकीचं कारण काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक एक फक्त अ जे की काय चुकीचं आहे. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव कोणत्या कारणावरती आधारित आहे हे स्पष्ट करावं लागतं. तर अशा पद्धतीची कोणतीही तरतूद नाही आहे. अविश्वास प्रस्ताव का आणत आलो याच्याबद्दलचं कोणतंही स्पष्टीकरण देणं द्यावं लागणार नाही आहे. कोणत्या कारणासाठी आम्ही लोक अविश्वास ठराव मांडतोय ते हे काही स्पष्ट करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे हे जे की चुकीचं होतं. बाकीचे सर्व विधानं जे की काय आहेत बरोबर आहे. लोकसभेच्या नियम 198 मध्ये अविश्वास ठराव दाखल करून घेण्याची पद्धती सांगितलेली आहे नियम. त्यानंतर अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावरती तो मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसामध्ये ठीक आहे 10 दिवसाच्या आतमध्ये काय चर्चेला गेलं पाहिजे. आणि इटलीमध्ये दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. तर हे जे की यामध्ये फक्त अविधान जे की काय होतं चुकीचं होतं. बाकी सर्व जे की काय बरोबर आहे. पुढचा निर्वाचन आयोगाच्या बाबतीमध्ये कोणतं विधान चुकीचं आहे. केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे परंतु इतर निवडणूक आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. मुख्य निर्वाचन आयुक्तांचं स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान आहे आणि मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानामधील प्रमुख आहे. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्तांमध्ये जर मतभेद निर्माण झाला तर त्या बाबतीमध्ये निर्णय बहुमताने घेतला जातो. तर याच्यामध्ये चुकीचं विधान काय असणार आहे. खूप कमी जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 भरत विजय संस्कृती आणि निशिकांता यांचं उत्तर जे की फक्त बरोबर आलेलं आहे. तर चुकीचं विधान फक्त पर्याय क्रमांक 2 मुख्य निवडणूक आयुक्तांचं स्थान व दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान आहे हे जे की विधान चुकीचं आहे यामध्ये. ठीक आहे आपला एक मागे आपण अग्रक्रम तालिका संपूर्ण जे की पाहिलेली होती त्याच्यामध्ये आठवतोय का कितव्या क्रमांकावरती येतात ते. निवडणूक आयुक्तांचा अग्रक्रम तालिकेमध्ये असणारा क्रमांक कितवा आणि त्यांचा दर्जा जो की काय युपीएससीच्या चेअरमन प्रमाणे असणार आहे. ठीक आहे युपीएससीच्या चेअरमन प्रमाणे असणार त्यामुळे हे जे की काय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चुकीचं होतं. ठीक आहे नंतर न पाहून घेतो मी ते हप्ता आपण घेतला नाही त्याच्यामध्ये तो. ठीक आहे चला पुढचा प्रश्न. कायदेचेच आपले ह्याचे राज्यघटनेचेच प्रश्न. ठीक आहे आणखी आपण पाहूया त्याचे 9A मध्ये. ओके 9A मध्ये जे की बरोबर आहे 9A मध्ये. आणि यांचा दर्जा जे की काय मुख्य निवडणूक आयुक्त युपीएससी आणि कॅगचा कितवा आहे. कॅग सुद्धा 9A मध्ये येतात का. कंट्रोलर ऑडिटर जनरल येस. ठीक आहे पुढचा प्रश्न. 3 जण आहे त्याच्यामध्ये. राज्यघटनेचं कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या प्रक्रियेनुसार जे की काय हिरावून घेतलं जाणार नाहीये. कलम 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवरती एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाहीये त्याला शिक्षा दिली जाणार नाहीये. कलम 14 नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाहीये. तर वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाहीये. अ ब क ती वरीलपैकी एकही नाही. बरेच जण चुकले.
पर्याय क्रमांक 4 85% वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही, तर बरोबर नसणारं विधान त्याचं जे की काय पर्याय क्रमांक 1 कलम 21 फक्त दोन जणांचं उत्तर बरोबर आलं, भरत आणि आकाश. कलम 21 नुसार जी व्यक्तीचं जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यस कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय यस, हे जे की याच्यामध्ये खालचा इंग्लिश वर्ड असता तर तुम्हाला लक्षात आला असतं, हा प्रश्न इंग्लिश मध्ये जर तुम्ही पाहिला असता तर तुम्हाला लक्षात आला असतं. प्रोसेस एस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, तर हे शब्द महत्वाचे होते, त्यावरून तुम्हाला उत्तर आलं असतं 100%. यस, तर कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हा शब्द जो चुकीचा आहे याच्यामध्ये, बाकीचं हे जे की काय बरोबर आहे. कलम 22 नुसार एकाच व्यक्तीवरती एकाच वेळा काय खटला चालवला जाणार नाहीये आणि त्याला एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा सुद्धा दिली जाणार नाही, ठीक आहे बरोबर. कलम 14 कायद्यापुढे सर्व कायद्यापुढे समानता आणि प्रत्येकाला कायद्याचं समान संरक्षण, हे जे की राज्य नाकारणार नाहीये, तर फक्त अ जे की काय चुकीचं आहे यामध्ये. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचं कलम 2 हे जे की भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्यांना त्यांची नवीन राज्यामध्ये स्थापना या संबंधीचं आहे. दुसरं, कलम 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये घटक राज्यांची स्थापना त्याच्या संबंधीची तरतुदी प्रदान करतं आणि कलम 3 खाली असलेलं विधेयक केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं, कोणती विधानं योग्य आहे यामध्ये. वरीलपैकी सर्व अ आणि ब, ब आणि क की फक्त क. योग्य पर्याय काय असणार आहे, क्रमांक 2 66% अ आणि ब हे जे की यामध्ये असणार आहे, तर अ आणि ब जे की काय चुकी बरोबर आहे, तिसरं जे की काय चुकीचं आहे. कलम 2 काय सांगतं, कलम 2 जे की संघराज्याचा भाग नसलेला एखादा प्रदेश सामावून घेणं नवीन राज्यांमध्ये त्यांची स्थापना करणं याच्याबद्दलच आहे बरोबर. 3 कलम 3 जे की काय केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांमध्ये बदल त्याच्याबद्दलची तरतुदी आहे. यस, घटक राज्यांची स्थापना त्यासोबतच त्याच्यामध्ये असणारे बदल जसं की आंध्र प्रदेश म्हणून तेलंगणा, ते हे जे की यामध्ये कलम 3 नुसार आणि कलम 3 खालचं विधेयक केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं, तर कोणकोणत्या याच्यामध्ये मांडलं जातं, कोणकोणत्या सभागृहांमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे कलम 3 नुसार. यस, लोकसभा राज्यसभा त्यासोबतच जे की काय दोन्ही याच्यामध्ये बोध. यस, तिसरं जे की काय चुकीचं आहे यामध्ये. पुढचा, स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्याबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे. 182 मीटर उंच असलेला पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा सुद्धा त्याच्या आकाराने दुप्पट उंचीचा आहे. पुतळ्याची 100 मीटर मध्ये असलेली उंची ही गुजरातच्या विधानसभेच्या मतदारसंघाची बरोबरी साधलेली आहे आणि 31 ऑक्टोबर 2018 हा जो की वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला, की वरीलपैकी एकही नाही. चुकीचं असणारं विधान कोणतं, करंट रिलेटेड हा जो की प्रश्न होता त्याच्यामध्ये वरीलपैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4 चुकले. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या, ठीक आहे पर्याय क्रमांक 3. तर 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस जो की काय
आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संदर्भात पटेल यांचा 143वा जन्मदिन दिला होता. 145 नाही तर किती पाहिजे होता, 143वा पाहिजे होता. 143वा जन्मदिवस म्हणून साजरा केला. ते हे विधान फक्त चुकीचं होतं, बाकीचे बरोबर आहे. 182 मीटर उंच न्यूयॉर्कच्या पुतळ्यापेक्षा सुद्धा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सुद्धा दुप्पट आहे. आणि 182 मीटर ही संख्या जी की गुजरातच्या विधानसभेची संख्या आहे. गुजरातची विधानसभा 182 मीटर, 182 सदस्य संख्या आणि 182 मीटर पुतळा. ठीक आहे, तर हे जे की बरोबर यामध्ये. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा होता. चला पुढचा प्रश्न. हा जो की पुतळा सर्वांना माहितीच आहे, यामध्ये 182 मीटर उंच असणारा. ठीक आहे, आणखी बरेचसे आपले पुतळ्यांचं काम चालू आहे त्यामध्ये. येस, राम सुद्धा त्याचे जे की काय शिल्पकार बरोबर आहे. पुढचा प्रश्न. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 यांच्या आपल्याला काय करायच्या, जोड्या लावायच्या. स्थानिक वारे आणि स्तंभ 2 मध्ये आढळणारे प्रदेश सांगितलेले. चिनूक, फॉन, लू आणि मिस्ट्रल. चिनूक, फॉन, त्यानंतर नल्लू आणि मिस्ट्रल. युरोपमधील आल्प्स पर्वत, दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र, उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत. प्रश्न हा मला असं वाटतं 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. रिपीटेड प्रश्न असतात. ठीक आहे, तर ते लक्षात घ्या. चला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सांगा. सर्वांनी पाहिले ऑप्शन्स, त्याच्यानंतर ना खाली एक जरी येते का तरी सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की येणार आहे. ठीक आहे, चला द्या उत्तर. एका याच्यावरूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं असणार आहे सर्वांना. तर सर्वांना जे की लू माहिती आहे, लू जे की आपल्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये येणार आहे. बरं, स्थानिक वारे लू. क च तीन फक्त याच ऑप्शनमध्ये आता. क च 3, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. बाकीचे जरी माहिती नसते तरी सुद्धा प्रश्नाचं उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. तर बाकीचे सुद्धा आपण बघूया. चिनूक वारे जे की लक्षात ठेवा, रॉकी पर्वत. ठीक आहे, चिनूक, रॉकी पर्वत, उत्तर अमेरिकेतील. फॉन जे की कुठं आहे, जे की युरोपमधील आल्प्स पर्वतामध्ये. आणि मिस्ट्रल जे की दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्रामध्ये. ठीक आहे, बाकीचे सुद्धा पाहून घ्या. फॉन, आल्प्स, चिनूक, रॉकी पर्वत, सॅन्ताना, रॉकी पर्वत, खमसिन, सौदी अरेबिया, सामोन, इराण. लू जे की आपल्या उत्तर भारतीय मैदान. झोंडा, अर्जेंटिना. ठीक आहे, अर्जेंटिना आणि आणखी कोणता देश आहे झोंडा, आणखी कोणत्या देशामध्ये येतात अर्जेंटिना आणि काय होतं. हर्मेटन, पश्चिम आफ्रिका. स्ट्रोल, फ्रान्स. यस, बोरा, ग्रीस. पोम्पेरो, अर्जेंटिना. आणि सदन बस्टन जे की ऑस्ट्रेलियामध्ये. हा जो की रिपीटेडचा तुम्हाला फायदा झाला. अर्जेंटिना, झोंडा म्हणजे पाठच झाला ते. पुढं अर्जेंटिना आणि सोबत चिली सुद्धा आहे. ठीक आहे, प्रश्न त्याच्यावरती सुद्धा आपण घेतलेला होता. चला लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. मृदेचे प्रकार आणि त्यांचे पिकं यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या. पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा आणि जांभी मृदा. भरड धान्य, काजू, सफरचंद आणि कापूस. त्या मृदेमध्ये कोणतं पीक येऊ शकतं त्याच्या पद्धतीनं जे की आपल्याला काय करायच्यात, जोड्या लावायच्यात. ठीक आहे, चला एका याच्यावरूनच 100% प्रश्नाचं उत्तर जे की येणार आहे. येस, सेफ प्रश्न आहे.
जे की काय पर्याय क्रमांक चार पर्वतीय मृदेमध्ये येणारं जे की काय सफरचंद बरोबर पर्वतीय हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल की त्या ठिकाणचे सफरचंद जे की प्रसिद्ध आहे. तर मृदेचे प्रकार त्याच्यामध्ये असणारे पीक पर्वतीय मृदा सफरचंद, काळी मृदेमध्ये आपली कापसाची काळी मृदा बरोबर, त्यानंतर वाळवंटीमध्ये वाळवंटीमध्ये जे की काय येतं तर भरड धान्य, आणि जांभी मृदामध्ये असणारं काजू. ठीक आहे, तर हे जे की यामध्ये या प्रश्नाचं जे की उत्तर होतं. सोपा प्रश्न होता. भूगोलामध्ये प्रश्न जे की प्रश्न भूगोलामध्ये जे की पैकीच्या पैकी प्रश्न आल्यास पाहिजे, सोपे प्रश्न असतात. पुढचा प्रश्न, खडक आणि त्यांचे जिल्हे यांच्या आपल्याला काय करायच्या जोड्या लावायच्या. गोंडवाना, धारवाड, आर्कियन आणि विंध्य, यवतमाळ, गडचिरोली, सावंतवाडी, वेंगुर्ला, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. योग्य पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक तीन जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक तीन याच्यामध्ये जर आपण पाहिलं गोंडवाना श्रेणीचे खडक, गोंडवाना श्रेणीचे खडक जे की यवतमाळ आणि गडचिरोली, ठीक आहे इकडं. त्यानंतर धारवाड, धारवाड श्रेणीचे खडक जे की भंडारा आणि गोंदिया, धारवाड श्रेणीचे खडक भंडारा गोंदिया. त्यानंतर आर्कियन, आर्कियन आपलं कोकणामधले इकडं आर्कियन श्रेणीचे खडक जे की कोण आहे, सावंतवाडी वेंगुर्ला, सावंतवाडी वेंगुर्ला. आणि विंध्य श्रेणीचे खडक जे की काय आहे जे की चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, विंध्य, चंद्रपूर, आर्कियन, सावंतवाडी वेंगुर्ला, धारवाड, भंडारा गोंदिया आणि गोंडवाना, यवतमाळ, गडचिरोली. क्लिअर सर्वांना? एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि मग या भागामध्ये आपण थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सुद्धा विचारू शकता. चला, खालील विधानांचं परीक्षण करा आणि योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. विधान ब, पृथ्वीचं कवच सिलिका, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. कोणतं विधान बरोबर आहे? दोन्ही बरोबर, अ बरोबर, ब चूक, अचूक, ब बरोबर की दोन्ही चुकीचे आहे. योग्य पर्याय काय? पर्याय क्रमांक एक, दोन्हीही विधानं काय आहेत मित्रांनो? बरोबर आहे. पृथ्वीचा अंतर्गाभा हा जो की आपला निफे, निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. यस, बरोबर. याच्यामध्ये आपण पाहू शकता अंतर्गाभा जे की काय लोह, निफे, निकेल आणि जे की काय लोखंड, याच्यामध्ये निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. आणि कवच सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम सायमा, ठीक आहे, सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेला. सीएल सायमा, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम, आणि इकडं ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम. तर या पद्धतीनं जे की काय दोन्हीही विधानं बरोबर आहे. कवच, कवच सायमा आणि अंतर्गाभा निफे. चला, आजचा लीडर बोर्ड भरत, राहुल, रोहिणी, ज्योती, निशिगंधा, विशाल, तुषार, प्रतीक्षा, रामेश्वर आणि विजय. चला, सर्वांना आपापली रँकिंग कळली असेल. चला, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न, शंका? चला, राम सर वेलकम, रणजित,
नवीन बॅच बद्दल एकदा सांगतो जे उशिरा जॉईन झालेले आहेत. डिपार्टमेंटल PSI असणारी बॅच, तर हे जे की लॉन्च झालेली आहे, तर त्याला नक्कीच एनरोल करा. 5 ऑक्टोबरपासून 4 वाजता जे की असणार आहे मिशन डिपार्टमेंटल PSI माझ्या आम्याला. ठीक आहे, कोणाचे जर काही प्रश्न शंका नसतील तर आपण थांबूया या ठिकाणी. उद्याच्या भागामध्ये आपण भेटूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. गुड नाईट सर्वांना.